उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचंही वक्तव्य. फेब्रुवारी महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्रात येण्याची शक्यता. 11 फेब्रुवारीला यवतमाळ, तर शेवटच्या आठवड्यात नागपूर आणि 19 फेब्रुवारीला पुण्याचा दौरा. राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची बैठक रद्द करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री सांगलीला जाणार. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची उद्या पुन्हा ईडी चौकशी. 24 जानेवारीच्या चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा हायकोर्टात अहवाल. अहवालानंतरही ईडीची चौकशी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधातील खंडणी प्रकरणी तपास बंद करण्याचा अहवाल. आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नसल्याची अहवालात सीबीआयची माहिती. नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकांवरती आयकर विभागाच्या धाडी. 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडनं शहरातील विविध भागात कारवाई. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश. महाविकास आघाडीकडनं अधिकृत पत्र प्रसिद्ध. 2 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर बैठकीला हजर राहणार. तर कालच्या बैठकीत रंगलं मानपमान नाट्य. कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर धार्मिक स्थळावरती कोल्हापूर महानगरपालिकेची कारवाई. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. 3 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत मागासवर्ग आयोगाला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश. सगळे सोयऱ्यांबाबत आजपासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण. मनोज जरांगेंची घोषणा. अधिवेशन घेऊन तातडीनं कायद्यात रुपांतर करण्याची मागणी. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी. तर सोरेन यांना अटक होण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदासाठी सोरेन यांच्या पत्नीच्या नावाचा प्रस्ताव. जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणीसाठा उपलब्ध. पिण्यासाठी पाणी राखीव. उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय. मंदिरं पिकनिक स्पॉट नाहीत. गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच मंदिरात प्रवेश द्या. मद्रास हायकोर्टाचा निर्णय. उत्तर भारतामध्ये तुफान बर्फवृष्टी. काश्मीरच्या डोंगरांवरती बर्फाची चादर. शिमला, उत्तरकाशी आणि गंगोत्री धाममध्येही बर्फवर्षाव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.